जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचा विराट आक्रोश मोर्चा निघाला असून सामूहिक रजा काढून सुमारे 8 ते 10 हजार शिक्षक सहभागी झाले असून 4 पुतळा ते जिल्हा परिषदेचा रस्ता चक्का जाम करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिकू द्या, आम्हाला शिकू द्याची आर्त हाक देत 15 मार्च 2024 ची संच मान्यता निश्चित करणारा आणि 5 सप्टेंबरचा सेवानिवृत्ती किंवा अन्य कंत्राटी शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय रद्द करा या अन्य मागण्यांकरिता राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी राज्यभरात एकाच दिवशी महामोर्चा काढला. त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी 4 हुतात्मा चौक पार्क चौक ते पूनम गेटपर्यंत विराट मोर्चा काढला. मोर्चाचे रूपांतर जिल्हा परिषद गेटसमोर सभेत झालं. सभास्थळी लोकनेते अभिजित पाटील, शरद कोळी, मजे मोरे, अंकुश काळे, वीरभद्र यादवाड, अनिरुद्ध पवार, संजीव चाफा करंडे, छानदारानी आतकर, राम शिंदे, शामराव जवंजाळ यांची जोरदार भाषणं झाली. मागील काही वर्षांपासून शिक्षकांना लावले जाणारे विविध शैक्षणिक कामे, नवीन आलेल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी राबवण्यात सांगितलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, दररोज निघणारे नवनवीन शासन निर्णय, दररोज भरावे लागणाऱ्या ऑनलाईन किंवा वरील माहिती यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षक त्रस्त झाला असून शिक्षकांची एक प्रकारची चेष्टा करण्यात येत आहे. यामुळे शिक्षकांना प्रत्यक्षात मुलांना शिकवण्याकरिता वेळच मिळत नाही. याकरिता जिल्ह्यातील सुमारे 8 ते 10 हजार शिक्षक रस्त्यावरती उतरले आहेत. खाली खाली बघा, सगळं करत असताना आमची ओळख कशासाठी आहे? विद्यार्थ्यांसाठी आम्ही करू, शाळेसाठी आम्ही करू. जिल्हाध्यक्ष यादव.